नमस्कार, रोकठोक वर आपलं स्वागत. प्रेक्षकों, मी डॉक्टर उदय निरगुडकर. जेल म्हणजे यातना, जेल म्हणजे छळ, जेल म्हणजे शिक्षा, जेल म्हणजे संपूर्ण जगाशी संपर्क तुटणं, न उरणं, हे झालं सर्वसामान्यांच्या बाबतीत. पण जेल म्हणजे स्वर्ग असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, कारण तुम्हा आम्हाला जेलचा अनुभव नसतो. पण जर VVIP कैदी किंवा आरोपी असेल किंवा सेलिब्रिटी आरोपी कैदी असेल, तर चार चौघात उडबत असला जर का कुणी असेल, तर त्याच्यासाठी जेल हा गजाआडचा स्वर्गच आहे. कारण इथं पैसे मोजलेत की तुमची अगदी 5-star बडदास्त ठेवली जाते. जेवायला घरचा टिफिनचा कंटाळा आला तर कोणत्याही हॉटेलमधली चिकन बिर्याणी, मोबाईल, दारू, सिगरेट, अंमली पदार्थ, झोपायला गादी, TV, फ्रीज, साबण, पावडर, जे तुम्हाला रोजच्या जीवनात लागतं ते सगळं तुम्हाला इथे मिळतं. हे फक्त तुमच्याकडे या सगळ्याची एक किंमत मोजायची तयारी असली पाहिजे, ताकद असली पाहिजे. मुंबईचा ऑर्थोरोड जेल म्हणजे तर VVIP कैद्यांचं दुसरं घर बनलं आहे. एकेकाळी महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले छगन भुजबळ, खासदार समीर भुजबळ, रमेश कदम, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी, अबू जिंदाल असे अनेक VIP या जेलमध्ये सध्या ऐशोआरामात राहत आहे. असा खळबळजनक आरोप किंवा असा खळबळजनक गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी असल्या डॉक्टर राहुल घुलेंनीच केलाय. या प्रकरणाची गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री असल्या देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पण हे फक्त ऑर्थोरोड जेलमध्ये घडतंय अशातला भाग नाही आहे, महाराष्ट्रातलाच काय पण देशातला कुठलाही जेल घ्या, सामान्य कैद्यांसाठी तिथे अत्यंत नरक यादना भोगाव्या लागलेल्या असतात. पण तुम्ही जर VVIP असाल तर तुम्हाला कशाचीच कमी पडत नाही. आसाराम बापूंसारख्या कैद्यांना जेलमध्ये यातना भोगाव्या लागतात का, याबद्दल माझ्या मनात तरी शंकाच आहे. जेलमधल्या सामान्य कैद्यांना भेटायचं असेल तर त्यांच्या नातेवाईकांना तासन तास वाट पाहावी लागते. या अधिकाऱ्याकडून त्या अधिकाऱ्याकडे जावं लागतं, तरी भेट होईल की नाही याची खात्री नसते. पण तुम्ही जर VVIP असाल, VIP असाल, तर पोलीसच तुमच्या नातेवाईकांना रेड कार्पेट अंतरून तुम्हाला भेटायला घेऊन जातो. अर्थात त्यासाठी तुम्हाला योग्य ती किंमत तेवढी मोजावी लागते. जेलमध्ये कैद्यांना अशी वेगवेगळी ट्रीटमेंट का बरं दिली जाते? सामान्य कैदी आणि VIP कैदी यांच्यात फरक का केला जातो? जेल म्हणजे सुधारगृह असतात की ऐशोआरामाची विश्रांतीची ठिकाणं? आपली यंत्रणा भ्रष्टाचारानं एवढी कशी पोखरली आहे आणि जेलमधला हा भ्रष्टाचार किंवा भ्रष्ट कारभार सुधारण्यासाठी काय उपाय योजावे लागतील? चला यासारख्या प्रश्नांचा, असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात गजाआडचा स्वर्ग. गजाआडचा स्वर्ग. प्रेक्षको, सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ऑर्थोरोड जेल सध्या गजाआडचा स्वर्गच कसा बनलाय याचा पर्दाफाशच जेल मधल्या एका डॉक्टरने केलाय. एक बराक असा आहे, ह्यांनी असं केलेलं आहे की तिथे 25-30 लोक असतात. VIP एकदम 10-10, 20-20 लाख रुपये घेतले जातात. म्हणजे एक साईडला श्रीमंतांसाठी सगळ्या सुविधा तिथे, त्यांना मग सगळं जिरा राईस भेटतो, सगळं भेटतो तिथे जेलच्या आतमध्ये. आणि एक साईडला जनावरापेक्षा वाईट अवस्था आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ, रमेश कदम, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी, अबू जिंदाल यांच्यासारखे बडे कैदी जेलमध्ये कसे ऐशोआरामी जीवन जगतायत त्याचाच खुलासा डॉक्टर घुलेंनी केलाय. मध्यंतरी संजय दत्त येरवडा जेलमधून पॅरलवर सुटून आला तेव्हा त्यानं आपलं 6-pack ऍप दाखवले होते. जेलमध्ये पार्ट्या देखील कशा रंगतात त्याची काही उदाहरणं पाहूया. सुनील लाहोर या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुरेश बिजलानीनं ठाणे जेलमध्ये पार्टी केली होती. अबू सालेमला तळोजा जेलमध्ये KFC चिकन येतं. तो जेलमध्ये वारंवार चिकन पार्टी करतो अशी लेखी तक्रार करण्यात आली होती. गँगस्टर मुस्तफा डोसाला तर अनेकदा जेलमध्ये पार्टी करताना पकडलंय. दारूच्या बाटल्या, सिगारेट, मोबाईल फोन आणि लाखो रुपये त्याच्या बराकमधून सापडलेत. कुख्यात डॉन अरुण गवळीचा तर जेलमध्ये दरबारच भरायचा असं सांगितलं जातं. आर्थर रोड जेल अधीक्षक वासुदेव बरकुले यांच्या घरात 40 लाख रुपयांची रोकड सापडली. जेलमध्ये असलेल्या गँगस्टरना सुविधा देण्याच्या बदल्यात ही रक्कम वसूल केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एकीकडे सामान्य कैद्यांना जेलमध्ये अगदी जनावरांसारखी वागणूक मिळते तर दुसरीकडे 60,000 रुपये मोजण्याची ताकद असेल तर घरचं जेवण, 25,000 रुपये मोजलेत तर झोपायला गादी,
10,000 रुपये दिलेत तर मोबाईल फोन, 2,000 रुपये दिलेत तर बिर्याणी आणि 500 रुपये दिलेत तर सिगारेटचं पाकिट, टूथब्रश, पावडर, साबण मिळतो. एवढंच काय, 300 रुपये दिलेत तर पाय दाबायला, कपडे धुवायला, बराकची साफसफाई करायला नोकरी मिळतो. हे नावाला तुरुंग असले तरी प्रत्यक्षात ते गजाआडचे स्वर्गच बनलेत की काय, असं आता उघडपणे बोललं जात आहे. जेलमध्ये अशी 5-स्टार ट्रीटमेंट मिळत असेल तर या वाल्यांचा वाल्मिकी होणार तरी कसा, हा मोठाच प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. गजाआडचा स्वर्गाचा हा रिपोर्ट पण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत असीम सरोदे. असीम सरोदे हे ख्यातनाम वकील, कायदेतज्ञ आहेत. असीम सरोदे, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत हितेश शहा. हितेश शहा हे वकील आहेत, परंतु वैशिष्ट्य म्हणजे हत्येबद्दलची जन्मठेपेची शिक्षा भोगून नंतर ते वकील झालेले आहेत. जन्मठेपेच्या शिक्षेतले त्यांचे अनुभव आणि वकील झाल्यानंतरच्या विश्वाशी झालेली त्यांची ओळख, या दोहोंचा आजच्या कार्यक्रमात आपल्याला अत्यंत उपयोग होणार आहे. गजाआडचा स्वर्ग याचे दोन भाग आम्ही केले आहेत आणि त्यातला पहिला भाग जो आपण चर्चेला घेतोय तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे, जेलमध्ये काही कैद्यांना VIP ट्रीटमेंट मिळते का? जेलमध्ये काही कैद्यांना VIP ट्रीटमेंट मिळते का? आपण थेट जाऊया हितेश शहा यांच्याकडे. हितेश शहा, तुम्ही जन्मठेप भोगून जेलच्या बाहेर आलात, जन्मठेपेच्या काळातला तुमचा अनुभव तुम्हाला काय सांगतो? जेल हा पैसे मोजले किंवा पैसे मोजण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी जेलमध्ये पैसे मोजले, पैसे मोजायची ताकद असेल तर जेल हा स्वर्ग असतो? काही गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे सर. जेलमध्ये जर तुम्ही पैसे मोजले तर जेलसारखं सुरक्षित हॉटेल एकही नाही. आपल्या जन्मठेपेच्या काळामध्ये हितेश शहा, आपण जे पाहिलं ते मगाशी आम्ही एका चित्रपटातलं दृश्य दाखवलं, त्याच्यामध्ये जिम होती, त्याच्यामध्ये एअर कंडिशन लावलेले होते, चांगले पलंग होते, हे सगळं तुम्हाला जेलच्या 4 दिवारीमध्ये मिळू शकतं हे आपण डोळ्यांनी बघितलेलं आहे. आपण जेलमध्ये होतात, जन्मठेप भोगलेली आहे, त्यामुळे आपण जे पाहिलंय ते आपण सांगा सर. हे जे अपहरण चित्रपटाचं सीन दाखवलंय, परंतु एवढी फॅसिलिटी महाराष्ट्राच्या कुठल्याही जेलमध्ये उपलब्ध नसतात. काही त्यांना किंवा AC किंवा पलंग, जास्त जास्त एखादा बड्या कैद्यांना गादी वगैरे पुरवठा केली जाऊ शकते, परंतु AC किंवा जिम वगैरे उपलब्ध करून दिल्याचं माझा नजरेत कधी आलं नाही. परंतु त्याच्याबरोबर आहे मोबाईल आहे किंवा घरचं जेवण आहे, आणखीन इतर अनेक गोष्टी आहेत. आम्हाला असं कळलेलं आहे की ह्या सगळ्याचं एक रेट कार्ड असतं. गादीसाठी 25,000, घरच्या जेवणासाठी 60,000, घरच्याला फोन लावून दिला तर 2,000 रुपये, असे सगळे रेट कार्ड आहेत. आपण जेव्हा कैदी होता त्या काळात असं रेट कार्ड देखील आपल्या समोर आलं होतं? नाही, आमच्याकडे रेट कार्ड वगैरे नव्हता, परंतु जेव्हा एखादा कैद्याची गरज भागवली जाते तेव्हा त्या कैद्याकडून पैसे उकळण्याची पद्धत आज सुद्धा अस्तित्वात आहे. आज सुद्धा कैद्याकडून पद्धत आहे. मला सांगा की ही झाली VIP अवस्था, परंतु जे सर्वसामान्य कैदी असतात, जे सेलिब्रिटी असतात, VIP असतात, ज्यांच्या खिशात पैसे नसतात आणि जे तुरुंगात सजा भोगत असतात, त्यांची अवस्था काय असते? त्यांना काय काय सुविधा मिळतात? त्यांच्यासाठी जेवण चांगलं असतं का त्यांना झोपायची व्यवस्था असते का? काय आपला अनुभव हितेश शहा? हा, ज्या आता मुंबईसारख्या ठिकाणी जास्त करून अंडर ट्रायल प्रिझनर ठेवले जातात आणि मुंबईच्या 8 करोड कारागृह म्हणजे खूपच ओव्हर क्राऊडेड आहे आणि तिथे झोपण्यासाठी पैसेसुद्धा घेतले जातात हे सत्य आहे. परंतु इतर जेल, जसं की पुण्याचे येरवडा जेल किंवा नाशिक रोड जेल, या ठिकाणी बंद्याकडून झोपण्यासाठी पैसे घेतले जात नाही, परंतु बंद्यांच्या जेवणाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असतो. त्याशिवाय हायजिनिक कंडिशन पण अत्यंत खालावलेल्या दर्जाची आहे. हायजेनिक कंडिशन अत्यंत खालावलेली आहे. जेलमधली अवस्था नेमकी काय आहे? प्रेक्षक, ज्या माणसांनी
हत्येबद्दल जन्मठेपेची शिक्षा भोगली त्या हितेश शहांनी आपल्या समोर जे सत्य मांडलं. हितेश शहा, मी असीम सरोदे यांच्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की आत्ता डॉक्टर राहुल घुले यांनी मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये जे आत वातावरण आहे VIP कैद्यांसाठी त्याचं वर्णन केलंय, त्याच्याशी आपण सहमत आहात? हे असं वातावरण असू शकतं किंवा हे वातावरण असेल अशी आपल्याला खात्री आहे? सर, घुले साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी 50% जास्त मसाला टाकलेला आहे असं दिसतंय, परंतु एवढा भ्रष्टाचार जेलमध्ये नाही आहे. परंतु 50% भ्रष्टाचार जरी आपण 50% मसाला जरी दूर केला तरी 50% त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य आहेत असं आपलं मत आहे? सत्य आहे, आहे सत्य आहे सर. असीम सरोदे, जेल प्रशासनात भ्रष्टाचार असतो, तो भ्रष्टाचार उघड का होत नाही हा खरा सवाल आहे. असीम सरोदे, खरं तर ही कारागृह व्यवस्था ही अत्यंत बंदिस्त व्यवस्था आहे आणि तिथल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना असं वाटत असते की बाहेरच्या कुणी इथे जास्त येऊ नये, डोकवू नये आणि त्यांना जास्त माहिती मिळू नये आणि त्या पद्धतीनेच वातावरण निर्मिती केलेली असते. आणि जी ब्रिटिशकालीन पद्धतीमध्ये तिथले कारागृहातले जे सुपरिंटेंडेंट आहेत त्यांना जे वरिष्ठ असे अधिकार महाराष्ट्र प्रिझन मॅन्युअलनी पण आता दिलेले आहे, तर त्याचा फायदा इतर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर दबाव टाकून काही गोष्टी लपवण्यासाठी आणि दडवण्यासाठी सातत्याने होत आलेला आहे. त्यामुळे आत्ता जसं त्या हितेश शहांनी सांगितलं, त्यांनी स्वतः जन्मठेप भोगलेली आहे, त्यांना माहिती आहे. आणि इथे माझ्यासोबत आत्ता तेव्हाचे कारागृह अधीक्षक विजय बेंद्रे साहेब आहेत, त्यांच्यासोबत पण मी काम केलेलं आहे कारागृहामध्ये. तर मला हे नक्कीच वाटते की महाराष्ट्रातल्या कारागृहांमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही आहे, पण हे एक राजकीय सूत्र किंवा राज्यशास्त्रातलं सूत्र म्हणून आपण जर बघितलं की काही लोकांसोबत जास्तीची समानता बाळगली जाते, ते तत्त्व मात्र इथे लागू होते आणि अनेक लोकांना सोयीसुविधा दिल्या जातात. म्हणजे अफू चरस गांज्याच्या पार्ट्या झाल्याच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे, बादली भरून मोबाईल जप्त झालेले आपण पाहिलेले आहे, त्यानंतर कैद्यांना वेगळी सुविधा दिली जाते याच्याबद्दलचे पण अहवाल आलेले आहेत, समलिंगी संबंध म्हणजे सेक्शुअल रिलेशन्स पण ठेवण्यात येतात तिथे आणि त्याच्यासाठी पण कैदी आपसात काही व्यवहार करतात हे पण पुढे आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी अपवादात्मक आहेत असं मला वाटते. म्हणून त्यांनी जसं सांगितलं की डॉक्टर घुलेंनी थोडंसं जास्तीचं कदाचित सांगितलेलं असावं, पण भ्रष्टाचार आहे हे नाकारून चालणार नाही. आता याला काही कारणं आहेत की साधारणतः सगळ्याच धर्माचे कार्यक्रम जेलमध्ये होतात आणि तशा प्रकारचे बुवा महाराज प्रवचनकार यांना खूप मोठ्या प्रमाणात एंटरटेन केलं जाते, पण अधिकार हक्क किंवा कारागृह प्रशासन चांगलं आणि जबाबदार करण्यासाठीचे जे प्रयत्न असतात त्यांना मात्र खीळ दिली जाते. आणि म्हणून मग कोणी भगवद्गीता वाटा, कोणी कुराण वाटा, कोणी बायबल वाटा, तशा प्रकारे हे खोटं बोलू नका, चांगलं बोला, अशा प्रकारचे प्रवचनात्मक कार्यक्रम जे होतात ते बरेचदा एक जी जमलेली गर्दी असते, कारण ते लोक कुठेच पळून जाणारे नाही आहे, त्यांच्या माथी काहीतरी मारा आणि एक कार्यक्रम घ्या अशा स्वरूपाचे कार्यक्रम होत असतात. मला असं वाटते की रचनात्मक बदल करून आणणारे कार्यक्रम ज्याचा उल्लेख तुम्ही करताय, आत्ता ज्याचा उल्लेख असीम सरदे तुम्ही करताय, त्याच्यावरून जेल ही कैद्यांना सुधारण्याची जागा असते का बिघडवण्याची जागा असते? कारण अनेक कैदी जे असतात, सर्वसामान्य कैदी, ते सांगतात की आमचं विद्यापीठ कुठलं असेल, आम्हाला गुन्ह्याची पुढची दीक्षा कुठे जर मिळाली तर ती इकडे मिळाली आणि VIPना काय मिळते तर ती VIP ट्रीटमेंट असते. व्हॉट इज दिस प्लेस ऑल अबाउट? आता कारागृहामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण शिकायला मिळतात, त्याच्याबद्दल महात्मा गांधींनी लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल सावरकरांनी लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं आहे आणि आत्ताच्या काळामध्ये एरवडा विद्यापीठातले दिवस म्हणून कुमार सप्तर्षींनी पण लिहिलेलं आहे. पण त्याच वेळेस वाईट शिकण्याची प्रवृत्ती जास्त असते आणि त्याच्यामुळे वाईट शिकण्याचं पण ते विद्यापीठ आहे हे पण नाकारून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून मला सुधारणा आणि पुनर्वसन, असीम सरोदे, सुधारणांकडे मुद्दा त्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसन सुधारणा आणि पुनर्वसनेपेक्षा सुद्धा जास्त. हितेश भाई, मुद्दा असा आहे की जेलमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कोणत्या पातळीवर आपल्याला दिसतो? तो भ्रष्टाचार जे जेलमध्ये सामान्य अधिकारी आहेत त्यांच्यापासून आहे का जेलमधले जे जेलर आहेत किंवा त्याच्या वरचे अधिकारी आहेत, पार होम डिपार्टमेंटपासून खालपर्यंत हे सगळी एक भ्रष्टाचाराची साखळी म्हणून ती वाटते आपल्याला? हो सर, हे खरं आहे, होम डिपार्टमेंट ते खालच्या कॉन्स्टेबलपर्यंत हे साखळी तयार आहे आणि
या साखळी नाही म्हणता येणार, कारण प्रत्येक आपापल्या परीने आपले खिसे गरम करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु भ्रष्टाचार दूर करणं हे आज मुख्य उद्देश असायला पाहिजे. आणि जेलमधून भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर माझं मत असं आहे की दोन पद्धतीने करता येऊ शकतं. एकतर कैद्यांचं सायंटिफिक वर्गीकरण करायला पाहिजे, ज्यातून जे अट्टल गुन्हेगार आहे किंवा ज्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणता येत नाही असे गुन्हेगार वेगळे करायला पाहिजे. हा जो आपण सुधारणा हा जो आपण मुद्दा मांडताय, हा जो मुद्दा मांडताय हितेश शाह, हा त्याच्या सुधारणेचा आहे. आपण सध्या ज्या मुद्द्याची चर्चा करतोय तो आहे गजा आडचा स्वर्ग हा काही लोकांना मिळतो आणि काही लोकांना किंवा बहुतांशी लोकांना त्या नरक यातना का असतात. आपल्यासोबत विजय बेंद्रे आहेत. विजय बेंद्रे हे निवृत्त तुरुंग अधीक्षक आहेत. विजय बेंद्रे आपल्या या कार्यक्रमात स्वागत. विजय बेंद्रे, माझ्या माहितीप्रमाणे जेलसाठी एक जेल मॅन्युअल असतं, त्या जेल मॅन्युअलमध्ये अनेक गोष्टी या अत्यंत सुस्पष्टपणे लिहिलेल्या आहेत. जेलचं प्रशासन कसं असावं, इथपासून कैद्यांना काय मिळतं आणि काय मिळत नाही, तुरुंगाधिकाऱ्यांचे अधिकार काय, हे सगळं अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मग असं असताना काही लोकांसाठी हा गजाआडचा स्वर्ग आणि काही लोकांसाठी गजाआडचा नरक का असतो? विजय बेंद्रे, कारागृह नियमावली 1979 प्रमाणे कारागृहातल्या अधीक्षकापासून तर अगदी रक्षकापर्यंत कोणाची काय काम करायची पद्धत आहे किंवा कोणी काय काम करावं त्याची कार्यसूची त्याची दिलेली असते. त्या व्यतिरिक्त कैद्यांनीसुद्धा शिस्त कशी पाळावी, कर्मचाऱ्यांनी शिस्त कशी पाळावी याच्यासुद्धा त्या नियमावलीमध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे नियमावलीतील तरतुदीनुसार त्यांना ज्या सोयीसुविधा देय आहेत तेवढ्या सोयीसुविधा कारागृह अधीक्षकांनी किंवा कारागृह कर्मचाऱ्यांनी कैद्यांना देणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त त्या सोयीसुविधा व्यतिरिक्त जर कुठल्या वेगळ्या प्रकारच्या सुविधा कोणी मागत असेल तर त्या कारागृह अधीक्षकांनी किंवा त्या कारागृह कर्मचाऱ्यांनी त्याला साफ नकार देणं आणि नियमात तशी तरतूद नाही हे त्याला सांगणं. विजय बेंद्रे, तुम्ही हे सांगता हे सगळं आयडियल वगैरे या गोष्टीत आहे, परंतु आता डॉक्टर राहुल घुले यांनी ऑर्थोरॉड जेलमध्ये VIP ना काय ट्रीटमेंट मिळते, त्यांचं रेट कार्ड काय, या सगळ्या गोष्टी उघड केलेल्या आहेत. आता वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही म्हणताय ते आयडियल आदर्श असं आहे, परंतु आता वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे. काही कैद्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, ती का दिली जाते आणि ते कल्चर काय याच्याविषयी आपण चर्चा करतोय. खरोखरच जेलमध्ये पैसे दिल्यानंतर विजय बेंद्रे अशी ट्रीटमेंट मिळते काय सांगाल? नाही, काही अपवादात्मक परिस्थिती तसं असू शकेल, पण 99% प्रकरणात तसं काही घडत नाही. आणि ते त्या कारागृहाच्या अधीक्षकावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तो प्रशासन कसं चालवतो आणि त्याची प्रशासन चालवण्याची पद्धत कशी आहे, तो कितपत प्रामाणिक आहे, या गोष्टी देखील विचारात घ्यायला हव्यात. 99% अशा गोष्टी होत नसतात असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत अनिल गोटे आहेत. अनिल गोटे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि तेलगी प्रकरणामध्ये काही काळ ते स्वतः जेलमध्ये होते. अनिल गोटे, तुमचा जेलचा अनुभव काय सांगतो? लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे आलेली माहिती आणि त्याहीपेक्षा जेलमध्ये प्रत्यक्ष आपल्याला आलेले अनुभव, त्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर राहुल घुले यांनी ऑर्थोरोड जेलमधल्या वातावरणाबद्दल, तिथे मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंटबद्दल उघडपणे काही पर्दाफाश केलेला आहे, काही गौप्यस्फोट केलेला आहे. आणि इकडे निवृत्त तरुंग अधीक्षक विजय बेंद्रे सांगतात की 99% जेलमध्ये असं होत नाही, 1% अपवादात्मक होत असतं. आपला काय अनुभव आहे? 99% होत असतं. विजय बेंद्रे ऐकताय ना, जे जेलमध्ये सजा काटून आले आहेत ते भाजपचे आमदार स्वतः सांगतायत, अनिल गोटे, की 99% असं होत असतं आणि तुम्ही म्हणता 99% होत नसतं. बोला. विजय बेंद्रे बीच येरोडा तुरुंगामध्ये असताना आमचे अधीक्षक होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या असं होत नाही होतं या सगळ्या गोष्टींमुळे खरं म्हटलं म्हणजे तुरुंग व्यवस्थापनामध्ये सुधारणाच होऊ शकत नाही. हे होतं हे गृहीत धरलं पाहिजे.
म्हणजे राहुल घुले यांनी जी माहिती दिलेली आहे 100% खरी आहे. गादी, घरचं जेवण, घरच्यांना फोन, सिगरेटचं पाकिट, मोबाईल, टूथब्रश, बिर्याणी, कोरमा, ग्लुकोज बिस्किटं, पावडर, साबण, पाय दाबून द्यायला माणूस, कपडे धुण्यास, बराकीची सफाई करण्यास नोकर, हे सगळं मिळत असतं. हे मी सुद्धा उपभोगलं आहे. पैसे देऊन उपभोगलं? मी कोर्टाच्या ऑर्डरने उपभोगलं आहे, पण बाकीचे लोक पैसे देऊन उपभोग होते ते हे मला पक्कं माहिती आहे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. माझ्यावर भाई ठाकूर होते आणि आता अपेक्षा करतो विजय बेजरेंनी खरं बोलावं. भाई ठाकूर यांना तुरुंगामध्ये सगळ्या सवलती होत्या. मी कर्ज केला, बेंद्रे साहेब असताच केला, की जर भाई ठाकूरला बाहेरून बिर्याणी आणता येते, भाई ठाकूर बाकीच्या वस्तू बाहेरून आणू शकतो, मग मला आणायला का बंदी आहे? विजय बेंद्रे तुमच्या काळातल्या 99% गोष्ट चालू आहे. आपण म्हणताय 99% हे प्रामाणिक होतं आणि 99% कसं ते प्रामाणिक नव्हतं हे ते सांगतायत. तुमच्याच काळात भाई ठाकूरला ज्या सोयी सुविधा पुरवल्या जात होत्या त्याबद्दल अनिल गोटे यांनी आपल्याकडे विचारणा केली होती. आता आपण निवृत्त झाल्यानंतर तरी स्पष्ट सत्य बोलायला काही हरकत नाही आहे. आपल्याला कसलंही बंधन नाही आता. नाही, मी पुढची गोष्ट सांगतो. अजून बोलायला गोष्ट बंधन नाही. ऐका, हा भयानक गोष्ट अशी आहे की मी जे पत्र विजय बेंद्रेला लिहिलं होतं ते पत्र विजय बेंद्रेंनी भाई ठाकूरला तसंच्या तसं दिलं. विजय बेंद्रेने दिलं? हो, दिलं. आणि माझा मुलगा मुलाखतीला आला असताना मी ज्यावेळेला मुलाखतीला चाललो होतो त्यावेळेला भाई ठाकूर, त्यानंतर बबली, त्यानंतर गॅब्रियल, बाबा गॅब्रियल, हे सगळे त्याचे जे टोळीतले लोक होते हे तिथे उभे होते. मला एकाने म्हटलं, ओ गोटे, म्हटलं थांब, इथेच थांब, मी मुलाखत घेऊन येतो मग बोलतो म्हटलं तुझी अशी, जाऊ नको. मी परत आलो, ते भैराकुरने माझं इथलं, अण्णासाहेब तुम्ही नका मला लावून घेऊ, आज त्याला माहीत नाही तुम्ही कोण आहे काय. म्हटलं हे पहा, म्हणतो तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला पुरवू, तुम्हाला देऊ सगळं, तुम्ही तक्रार नका करू. मी म्हटलं मी गुंडांच्या जीवावर जगणारा आमदार नाही आणि मला तुमच्या मेहरबानीची गरज नाही. तुम्ही पत्र वाचलं हे तुम्ही आत्ता मला सांगितलं, मी याच्याबद्दल आभारी आहे. काय पण मला धमकवणे, तुरुंगाच्या अधीक्षकापासून खालपर्यंत सगळी व्यवस्था कशी सडलेली आहे, सगळी व्यवस्था कशी भ्रष्ट आहे याचा आत्ता आपण पर्दाफाश करताय. अजून एक सांगतो, बोला. तुरुंगामध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही ही गोष्ट 1001% खरी आहे. म्हणजे आत्ता ऑर्थर रोड जेलमध्ये जे VIP अशा स्वरूपाचे कैदी आहेत, आरोपी आहेत, त्यांना अशा प्रकारे पैसे मोजून सर्व सुविधा मिळतात असा आपला विश्वास आहे? मिळणारच, कारण आम्हाला पैसे द्यावे लागायचे. म्हणून बेंद्रे साहेब तिथे असताना मी 5000 रुपयाची बंडल आणलं, 50-50 नोटेचं. कुठून आणलं? कुठून आणलं? बाहेरून. बाहेरून आणलं? ऐका ना. आणि त्या बॅगेमध्ये एका खाली घातलं. हे बेंद्रे वरून पाहत होते. त्यांनी जो खाली जो माणूस होता झडती घेणारा त्याला सांगितलं. मग त्यांनी लगेच ते हात घालून ते काढलं. माझ्या लक्षात आलं यांनी पाहिले म्हणून. यांनी मला विचारलं की तुम्ही अनिल गोटे पैसे कसे वाटले? म्हटलं द्यावं लागतात नाही ते, त्याशिवाय कसं काय सवलती मिळतील मला? तुम्ही ओपनली त्यांना सांगितलं? ओपनली लेखी दिले, लेखी. विजय बेंद्रे काय सांगाल तुम्ही? विजय बेंद्रे, इजंट इट व्हेरी शॉकिंग अँड एम्बॅरसिंग? काहीस आपल्याला अडचणीत आणणार आहे सगळं आहे. एक मी देखो, मी आयुष्यामध्ये कधी खोटं बोललो नाही. ते खरं नाही, गोटे साहेब खरं बोलतात हे 100% खरं आहे. आणि गोटे साहेब सांगतायत ते पैसे मला द्यायला आणले किंवा कोणाला आणले असं त्यांनी काही सांगितलेलं नाही. लेखी दिलं मी तुम्हाला, लेखी कुठल्या कोणाच्या याच्यात देण्याघड्यात. माझं पत्र अजूनही तुरुंगाच्या रेकॉर्डला आहे आणि त्यानंतर ते पत्र तुम्ही मला बदलायला लावलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं की चुकून आलेले आहेत. अजूनही माझे 5000 रुपये बेंद्रे साहेब तिथे जमा आहे. बेंद्रे साहेब, सलाखों के पीछे तो कोई और आ गया. माझ्या
सलाखों के पीछे तो कोई और आ गया। माझ्या या गोष्टीचं स्मरणात नाही आणि ते त्यांनी आणले असतील की असतील ते मी काही माझ्याजवळ ठेवले नाहीत। तुम्ही तुमच्याजवळ ठेवले असं कोणी आरोप करत नाहीये। आरोप असा होतोय की हे पैसे तिकडे येतात, या सुविधा मिळतात, आपण 90% प्रामाणिक अशा प्रकारच्या पारदर्शी व्यवहाराची तिकडे गोष्ट करत होतात, तो 99% पारदर्शी कसा नाही, किंवा 99% हा फक्त पैसे देऊनच चालतो हे स्वतः अनिल गोटे सांगतायत। आपल्याला हितेश शहानी पण तेच सांगितलं। हितेश शहा तर जन्मठेप भोगून आलेले आहेत। त्या दोघांचे अनुभव असं सांगतायत की जेल प्रशासन ही एक अत्यंत सडलेली भ्रष्ट आणि करप्ट व्यवस्था आहे। जेल कैद्यांचा जेलमध्ये जे कैदी असतात, सामान्य कैदी जे असतात ते आणि VIP कैदी यांच्याकडे बघायचा प्रशासनाचा दृष्टिकोन वेगळा असतो 100%। आणि मी तुम्हाला सांगतो असं आहे की तुम्ही आत्ता जेलमध्ये काहीतरी नवीन होतं आहे, याआधी सगळं चांगलं होतं असं नाही। श्रीकृष्णाला वासुदेवाने डोक्यावर आणलं तेव्हापासून जेल भ्रष्ट आहे। जेल भ्रष्ट नसता तर शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटका झाली नसती। तुम्ही जे काही तिकडे करत होता त्याला एक छान ऐतिहासिक आणि पौराणिक मुलामा देत आहे, मुद्दा तो नाही। नाही नाही, माझं मी ते नाही सांगत आहे की आता लगेच काय दुरुस्त होईल असं नाही। आपण दुरुस्तीच्या गोष्टी बोलतच नाही आहोत। आता राहुल घुले यांनी ऑर्थर रोड जेल प्रशासनावर बोट ठेवताना काही गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे, त्याची सत्य असत्यता पडताळून पाहण्याकरता जेलमध्ये राहिलेले तुम्ही आणि जेलमध्ये राहिलेले हितेश शहा आणि जेलच्या व्यवस्थापनात असणारे विजय बोंद्रे आणि त्यांची वकील पत्र घेणारे वकील असे चौघ जण आहेत। यात मला दोन व्ह्यू दिसत आहेत। पहिला व्ह्यू जो हितेश शहांचा आहे ते स्पष्टपणे असं सांगतायत की हो काही थोडा मालमसाला असेल, परंतु राहुल घुले जे ते सत्य आहे। आपण म्हणताय की 99% भ्रष्ट व्यवस्था आहे आणि विजय बेंद्रे म्हणतायत 99% ही व्यवस्था प्रामाणिक आहे। बोला साहेब, मी आपल्याला आठवत असेल विधिमंडळामध्ये ज्यावेळेला विषय निघाला तुरुंग व्यवस्थापनाचा, त्यावेळेला मी RR पटलाला चॅलेंज दिलं होतं की 5 लाख रुपये द्या मी तुम्हाला जेल उघडून दाखवतो। 5 लाख रुपये दिले तर जेल उघडता येतं? होय होय होय। बेंद्रे ऐकून घ्या, विजय बेंद्रे सर काय होऊ शकत नाही तिथे। ऐकतोय, एक मिनिट ऐका। लेडीज सोडून पुरुषांच्या तुरुंगामध्ये सर्व गोष्टी येऊ शकतात, येतात, बिंदोकपणे येतात। काय आणि याच्यामध्ये वरपासून खालपर्यंत सगळी व्यवस्था सडलेली आहे। ऑर्थर रोडमध्ये जे आत्ता VVIP असे VVIP असे जे कैदी आहेत, आरोपी आहेत, त्यांना सुद्धा या सुविधा आत्ता मिळत आहेत 100%, आपल्याला खात्री आहे? अहो मला तिथे क्षणाक्षणाला काय घडतं याची माहिती आहे माझ्याकडे। काय घडतं सांगा महाराष्ट्राला, काय घडतं ऑर्थर रोड जेलमध्ये? त्या VVIP कैदी आहेत, कोण आहेत ते तुम्हालाही माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे। छगन भुजबळ आहेत, आमदार रमेश कदम आहेत, त्यानंतर मुखर्जी आहेत, पीटर मुखर्जी त्यांच्या पत्नी आहेत, हा त्यांच्या पत्नी त्या नाही, त्या लेडीज त्या इकडे त्यांचं नाही। एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आमची ट्रायल म्हणजे आम्ही पोलीस कस्टडीत असतो काय, त्यावेळेला वर्तमानपत्रात बातमी येते की इतक्या इतक्या कोटीच्या घोटाळ्यामध्ये हा हा येणार आहे। जेलचे कैदी जेलचे तिथलं सगळं यंत्रणा आमच्या आतुरतेने वाट पाहत असते। काय सांगताय? हो काय अहो बर का ह्या आतुरतेनं वाट पाहायचं कारण काय? माल मिळेल आता आल्यावर, माझ्यावर आचार्य होते। म्हणजे कितीला? कोण आचार्य? ते त्यांचं वर्तमानपत्र आहे संध्या वगैरे काय ते होते माझ्याबरोबर, तर त्याच्या घोटाळ्यात होते काय ते मला सांगायचे। तू अनिलजी आप कुछ मत करो, सब हम कर लेंगे। हां आणि चमत्कार व्हायचं तिथे असं काय? माझ्याबरोबर रणजित शर्मा, श्रीधर वगळ, मागे माजी पोलीस अधिकारी IPS अधिकारी श्रीधर वगळ, प्रदीप सावंत काय यांच्याबरोबर त्यांनी प्रामाणिकपणे सांगाव कधीतरी त्यांनी जेलचं जेवण जेवलं का? एकदाही नाही। अरे मिळू शकत होऊ शकत नाही। नॉर्थची जी पाकिटं असतात भाज्यांची, ती भाज्यांची पाकिटं यायची जेलमध्ये, हंडी नावाचा एक प्रकार असतो, तिथली जी थाळी असते ती वाकवून वाकवून तिची परात करतात अशी। वा हां कढई, आणि त्या कढईमध्ये आम्ही सगळं शिजवतो।
त्या कढईमध्ये ते टाकून लॉर्डचं पॉकेट टाकून भाज्या टाकून हे टाकून ते आमच्याकडे यायचं. मी कधीही तोंड एक कण घेतला नाही हे सांगतो तुम्हाला सत्य. मी सांगितलं गुंडांकडनं आलेलं मी अजिबात खाणार नाही. विजय बेंद्रे, विजय बेंद्रे ब्रेकवर जाण्यापूर्वी या सगळ्यावर आपल्याकडनं कॉमेंट येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडे दोघांनी हितेश शहा आणि अनिल गोटे यांनी जो काही पर्दाफाश केलाय तो राहुल घुले यांच्यापेक्षा अधिक स्फोटक आहे आणि आपण तर काही वेगळं बोलवतात. विजय बेंद्रे. नाही रे, वेगळं असं नाही. अनिल गोटे साहेब जे सांगतायत ते त्यात सत्य आहे. मी नाकबूल करत नाही, 100% आहे ते. त्यांचं म्हणणं ते जे सांगतात ते त्यांचा जो अनुभव आहे म्हणजे आपल्या काळातल्या भ्रष्टाचाराची आपल्या काळातल्या सांगतात ते. विजय बेंद्रे, आपल्या काळातल्या भ्रष्टाचाराची एक प्रकारे आपण कबुली देत आहे. आपल्या काळातली व्यवस्था किती सडलेली होती हे देखील सांगतात. एक मिनिट साहेब, भ्रष्टाचाराची कबुली नाही याला भ्रष्टाचाराची कबुली नाही. हे जे अंतर्गत जे बाकीचे जे कर्मचारी असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती 24 तास वास ठेवणं हे अधीक्षकांना शक्य होत नाही आणि त्याच्यावरती वास ठेवायला जे वरिष्ठ तुरुंगाधिकारी आणि इतर अधिकारी असतात त्यांनी ज्या गोष्टी जर निदर्शनास आणल्या तरच त्या अधीक्षकांच्या निदर्शनास येतात. अन्यथा या गोष्टी विजय बेंद्रे आपल्या काळातला भ्रष्टाचार असा मी शब्दप्रयोग केला. आपला भ्रष्टाचार असा शब्दप्रयोग केलेला नाही आहे. फक्त ब्रेकवर जाण्यापूर्वी एका गोष्टीचा खुलासा करा की आपल्या स्वतःला कधी आपल्या वरिष्ठांनी किंवा तत्कालीन मंत्र्यांनी अनिल गोटे असतील किंवा असे इतर अनेक VVIP कैदी असतील त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देण्याकरता जरा सोयीसुविधा पुरवा असा फोन तरी केला होता का? आज तरी कबुली द्या. कोणी नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कोणी तसा फोन केला नाही आणि यांनी सुद्धा तसा कुठलाही प्रकार केला नाही आणि यांनी तशा सोयीसुविधा आम्हाला पाहिजेत असा कधी आग्रह धरला नाही. मी सांगतो तुम्हाला असा फोन नाही केला बेंद्रे साहेब, हे तुमचं म्हणणं 100% सत्य आहे. पण अनिल गोटेला टाईट करा, अनिल गोटेला अण्णा सेलमध्ये टाका, त्याला दुरुस्त करा असं तत्कालीन गृहमंत्री भुजबळ यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी बनकर यांचे तुम्हाला फोन आले की नाही? आता तरी खरं सांगा प्लीज. नाही, मला फोन आले नाही, पण ते फोन जे आहे ते वरिष्ठ कार्यालयाला आले होते आणि त्यांनी त्याप्रमाणे डायरेक्ट मला फोन कुठे केलेला नाही. कारण की मी गजाआडचा स्वर्ग प्रेक्षक हो, या गजाआडच्या स्वर्गामध्ये इंटरवल पर्यंत एवढ्या उलगडी झाल्या आहेत की इंटरवल नंतर काय पाहायला मिळणार आहे मला माहित नाही. वेळ झाला का ब्रेकची? कुठेही जाऊ नका, पाहत राहा G24 आपण पाहताय गजाआडचा स्वर्ग. गजाआडचा स्वर्ग या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत अनिल गोटे, हितेश शहा, विजय बेंद्रे आणि असीम सरोदेत. या आधीच्या भागामधली जी चर्चा होती ती अत्यंत स्फोटक होती. या नंतर काय चर्चा होणार आहे ती मला माहिती नाही, परंतु ती त्यापेक्षा जास्त स्फोटक होईल असा माझा अंदाज आहे. ज्या दुसऱ्या मुद्द्याची आपण चर्चा करू इच्छितो तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे हे जेलमधलं VIP कल्चर थांबणार कसं. जेलमधलं VIP कल्चर थांबणार कसं. अनिल गोटे, जेलमधलं VIP कल्चर कसं असतं ते तुम्ही दाखवलं, परंतु प्रत्यक्ष ही जर यंत्रणा थांबवायची असेल, VIP कल्चर थांबवायचं असेल, तर मुळात हे VIP कल्चर चालतं कसं आणि कोणामुळे हे समजून घेणं आवश्यक आहे. ही भ्रष्ट यंत्रणा चालते कशी मला सांगा. निरगुळकर साहेब, डॉक्टर साहेब, तुम्ही जर जेलच्या सर्व्हिसमध्ये असते तर मी तुम्हाला सुप्रिटेंडेंट करून टाकलं असतं. कसं काय? तिथे काय लागत, लायकी लाव, पात्रता लावायची गोष्टच नाही तिथे. म्हणजे जे तुरुंग अधीक्षक होतात ते विदाऊट पात्रता होतात? हो, पात्रता नसताना. हो, MPSC परीक्षा पास न झालेले, पास न झालेले, 7-7 वेळा नापास झालेले, एकदा नाही 7-7 वेळा नापास झालेले हे तुरुंग अधीक्षक आहेत. विजय बेंद्रे एकतर नकार तरी द्या याला किंवा होकार तरी द्या. इतकं स्पष्ट साधं सरळ विधान आहे, याचं उत्तर हो की नाही असंच येईल. नाही, नकार देणार नाही मी. अगदी त्यांनी सांगितलेलं आहे सत्य आहे आणि आताचं विधारक सत्य आहे. पण मी माझ्या बाबतीत सांगू शकतो, मी MPSC
विजय बेंद्रे तुमच्या एमपीएससी निष्पृहतेबद्दल मी शंका घेत नाहीये. इकडे आपली व्यवस्था कशी आहे त्याचं वर्णन ते करतात, प्लीज गो अहेड. बेंद्रे साहेब आपलं अगदी 100 बेंद्रे साहेब ऐकून घ्या. मला जर तुमच्यावर काही हरकत घ्यायची असेल ना मी स्पष्ट बोलेन. मी तुमच्याबद्दल मला कृपा करून तसा गैरसमज करू नका. मी हे संबंध यंत्रणेबद्दल सांगतोय, प्लीज गो अहेड. असं आहे की घटनेच्या कलम 309 प्रमाणे ज्या तुम्हाला पदावर जायचं असेल त्या पदाला आवश्यक असलेली तुम्ही परीक्षा पास झाली पाहिजे. आज तुम्ही विश्वास ठेवाल माझ्यावर, जे लोक 2-3 अँटी करप्शनच्या प्रत्यक्ष धाडीमध्ये सापडले, धाडीमध्ये पैसे घेताना जे लोक त्या तुरुंगामध्ये कैदी होते जेलर, तेच लोक आज सुप्रिंटेंडेंट. म्हणजे जो कैदी होता तो जेलचा सुप्रिंटेंडेंट झालेला आहे. आहे आहे मग ते खरंय अगदी. मग मला सांगा त्यांच्या हाताखालचे जे कर्मचारी आहेत ते शुद्ध कारभार करू शकणारच नाहीत. इम्पॉसिबल इम्पॉसिबल इम्पॉसिबल. तुम्हाला VIP कल्चर जर बंद करायचं असेल तर पहिली गोष्ट ही जी वशिल्याची भरती आहे 20-25 लाख देऊन हे ज्या त्या ठिकाणी आलेले आहेत काय या सगळ्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारा. वशिल्याची भरती बंद व्हायला पाहिजे, राजकीय हस्तक्षेप बंद व्हायला पाहिजे. तुम्ही निर्गुड साहेब 2 मिनिटं माझं ऐकून घ्या प्लीज. काय याचा माझा फार बारीक अभ्यास आहे. तुम्ही पुस्तक लिहू शकाल माझी जन्मठेप म्हणून. माझी जन्मठेप नाही, तुम्ही तो भुजबळाला आनंद द्याल. तर गोष्ट अशी आहे की हे जे लोक आहेत जे MPSC पास झालेले आहेत त्यांचं काय हा तुम्ही प्रश्न मला विचारला नाही. मी आता सांगतो तुम्हाला, MPSC पास झालेले आहेत ते MPSC 7-7 वेळा नापास झाले, त्यांच्या हाताखाली काम करतात. कशी यंत्रणा स्वच्छ राहील तो कसा ऐकेल त्याचं. दिस इज व्हेरी सिरियस, दिस इज व्हेरी सिरियस. आपण जाऊया थेट असीम सरोदे यांच्याकडे. असीम सरोदे, भरती आणि भरतीमधला भ्रष्टाचार, नेमकी एक प्रमोशन कसं द्यावं याची यंत्रणा ठीक नसणं, असं असताना जर स्वतः कैदी असलेलीच माणसं जेलवर होत असतील आणि MPSC झालेल्या माणसाला जर MPSC न झालेल्या 7-7 वेळा नापास झालेल्या माणसाच्या हाताखाली काम करायला लागत असेल तर आपण काय सूचना कराल? हे VIP कल्चर थांबवणार कसं? असीम सरोदे. VIP कल्चर जेलमध्ये आहेच हे आपण आधीपासूनच मान्य केलेलं आहे आणि मला असं वाटते की याच्यामध्ये आता गोटे साहेब पण तेव्हा जेलमध्ये होते, मी जेव्हा काम करत होतो आणि आम्ही अनेकदा मीटिंग घेतलेल्या आहे तेलगीच्या केसबद्दल, की गरीब लोकांना जेव्हा काही वस्तू पाहिजे असेल तेव्हा न्यायालयामध्ये रखडावं लागते. न्यायालयाची परवानगी मिळाल्यावर पण जेलमध्ये बरेचदा वस्तू देण्यात ते देऊ देत नाहीत आणि गरीब लोकांना साधी चप्पल मिळत नाही, अंडरवेअर मिळत नाही, असे अनेक प्रश्न येत असताना श्रीमंत लोकांना वेगळी व्यवस्था उपलब्ध आहे असं त्यांना दिसते. आता मला एक सांगायचं की जे त्यांनी मगाशी हंडीचा पण उल्लेख केला की अनेक गरीब कैद्यांच्या चार्जशीटचे कागद म्हणजे एवढा गठ्ठा असतो तो हिसकून घेतला जातो या सगळ्या श्रीमंत कैद्यांतर्फे आणि हंडीच्या तिथे लावतात, कारण आग लावायला काहीतरी पाहिजे, शेकोटी करायला काहीतरी पाहिजे, तिथे शिजवायला काहीतरी पाहिजे, तर त्यांच्या चार्जशीट जाळून टाकतात आणि मग आमच्यासारख्या वकिलांना प्रश्न पडतो की यांची केस चालवायची आहे तर चार्जशीटच नाही तर आता आपण अभ्यास कसा करणार, मग परत ती चार्जशीट काढावं लागते आपल्या पैशांनी आणि असे अनेक प्रसंग गरीब कैद्यांच्या आयुष्यात येतात. हा भ्रष्टाचार जो आहे जेलमधला हा लक्षात आल्यावरच मीरा बोरवणकर जेव्हा होत्या तेव्हा त्यांनी IPSची मागणी केली होती जेलसाठी की IPS अधिकारी नेमा म्हणून. आता ही गोष्ट खरी आहे, गोटे साहेबांनाही माहिती आहे आणि बेंद्रे साहेबांनाही ती माहिती आहे. दुसरं एक चौधरी म्हणून त्यांचं नाव मी विसरलो आता, ते DIG असताना खूप मोठ्या प्रमाणात भरतीमधला रेट ठरलेले असतात आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने आलेला प्रत्येक माणूस मग आपण आणखी जास्त भ्रष्टाचार करून ते पैसे कसे मिळवायचे असाच विचार इथे करत असतो. जेलमध्ये आतमध्ये येताना आणि जेलमधून बाहेर जाताना पण पैसे द्यावे लागतात, म्हणजे इव्हन जेलमधल्या प्रशासनाला मी हे पाहिलेलं आहे करताना की बाहेरच्या पोलीस स्टेशनला ते वर्दी देतात की या आरोपीला सोडतोय आम्ही आणि तेव्हा बाहेरचे पण पोलीस तिथे येऊन थांबतात त्या पोलीस स्टेशनचे, ते पण पैसे काढतात, हे पण बाहेर जाताना पैसे घेतात. म्हणजे त्या माणसांनी परत परत गुन्हेगारी चक्रात कसं अडकेल तो आणि व्यवस्थेबद्दलचा असंतोष कसा निर्माण होईल, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात होणारा तो असंतोष वेगळा आणि हा असंतोष जो व्यवस्थेच्या विरुद्ध आपल्याच लोकशाही विरुद्ध तयार होतो तो या भ्रष्टाचारातून निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटते की भ्रष्टाचार हा दूर करायचा असेल तर एक मार्ग आहे जो मगाशी शहांनी
त्यांनी सुचवलेला होता की सेग्रिगेशन खूप वेगळं झालं पाहिजे, की ज्या कैद्यांमध्ये सुधारणा होऊ शकते अशा कैद्यांचं विश्लेषण झालं पाहिजे, जे छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये आतमध्ये आहेत त्यांना सुधारगृहामध्येच ठेवलं पाहिजे, कारागृह वेगळंच ठेवलं पाहिजे आणि कारागृहामध्ये हार्डन क्रिमिनल्स ज्यांना आपण म्हणतो त्यांनाच ठेवलं पाहिजे, असं काहीतरी या व्यवस्थेचं वर्गीकरण जर केलं, बायफर्केशन केलं, तरच खूप मोठ्या प्रमाणात पारदर्शकता निर्माण होऊ शकेल असं मला वाटते. दुसरं, सोशल जस्टिस इंटरव्हेन्शन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी एक रिपोर्ट तयार केलेला आहे खूप मोठा, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत कारागृहामध्ये सोशल जस्टिस इंटरव्हेन्शन सामाजिक संस्थांमार्फत आणि चांगल्या लोकांमार्फत मोठ्या प्रमाणात अलाव केलं जाऊ शकत नाही तोपर्यंत पारदर्शकता इथे येणार नाही. कारण की लोकांना दिसलं पाहिजे, त्यांना माहीत झालं पाहिजे जेलमधल्या अधिकाऱ्यांना, पण इथे वेगवेगळे लोक येतात काम करतात आणि ते सगळं हे बघत आहेत, तर कदाचित तो जो थर्ड आय आहे समाजाचा तो तिथे कार्यरत राहिला कदाचित, तर आपण पारदर्शकता राहू शकतो. असीम सरदे, आपण हितेश शाह यांच्याकडनं एक सूचना घेऊया. हितेश शाह, मगाशी आपण वर्गीकरणाची सूचना केली होती, त्या व्यतिरिक्त आपण काय सूचना करू शकाल की VIP कल्चर कसा बंद करता येईल? सर, VIP कल्चर बंद करण्यासाठी माझ्या मताने एक खूपच ज्वलंत प्रश्न कारागृहाच्या खालच्या स्तराच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे. खालच्या कर्मचाऱ्यांना एक भयंकर प्रश्न असा आहे की आम्ही पोलिसांपेक्षा जास्त काम करतो, पोलिसांपेक्षा जास्त वेळ आम्ही कारागृहात घालवतो किंवा आमची जी जबाबदारी आहे ते पार पाडतो, आणि तरीसुद्धा आम्हाला पोलिसांपेक्षा वेगळं धरलं जातं आणि गृहमंत्रालयाकडून खालच्या कर्मचाऱ्यांना, कारागृह विभागाच्या कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतन वाढ दिली जावी असं परिपत्रक पारित होऊन सुद्धा आजपर्यंत त्यांना ते समकक्ष वेतन श्रेणी मिळालेली नाही आहे किंवा तशा प्रकारचं त्यांना फायदे मिळालेले नाही आहे. हा एक म्हणजे प्रशासनिक बाबतीतला सुधार हा एक आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता अनिल गोटे, आपण मगाशी वशिलाच्या भरतीचे आणि भ्रष्टाचाराची हंडी गरिबाच्या सरणावर कशी पेटवली जाते हे समोर आणलं, आपण काय सूचना कराल? हे VIP कल्चर थांबू शकतं का? काय हे 100% थांबू शकतं. पहिली गोष्ट अशी आहे की जे अंडर ट्रायल कैदी आहेत ह्या अंडर ट्रायल कैदींची संख्या कमी केली पाहिजे. ही कशी करता येईल? तर ज्याला 1 वर्षाची आतली शिक्षा आहे, रेल्वेचं क्रॉसिंग करताना पकडला गेला, पैसे नाही म्हणून तो राहिला, अहो असे कैदी 3-3 वर्ष तिथे होते, म्हणजे ज्याला किमान कोर्ट उठेपर्यंत सजा होईल किंवा 250-150 रुपये दंड होईल असे कैदी तिथे 3-3 वर्ष पडलेले होते. 3 वर्ष हे आपण डोळ्यांनी बघितलेले आहेत. अहो मी पत्र लिहिलं RR पाटला जेलमधनं किंवा तुम्ही आता पण त्याची दखल नाही घेतली, म्हटलं किमान शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी यांना सोडा, भाऊ जाऊ द्या यांना बाहेर काय. म्हणजे असं अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, ह्या भरतेचं हे जे आहे ना हा प्रकार, यांची सिनियरिटी लिस्टच नाही काय, तर कुणाला उद्या तुरुंग अधीक्षक करू शकतो? प्रशासनिक सुधाराचा एक प्रकारे मुद्दा, फार मोठा मुष्टी. आणि हे जे म्हणाले आत्ता वकील साहेब की IPS अधिकारी असला पाहिजे, हा असलाच पाहिजे. जसं IPS अधिकारी IPS होऊन येतो तसं त्याला तो जो कैदी पकडतो त्याचं नंतर कसं लक्ष ठेवायचं त्याच्यावर, यासाठी त्याला 6 महिन्याचा एक ट्रेनिंग पिरियड दिला पाहिजे, 1 वर्षाचा प्रशिक्षणाची गरज आहे असं आपलं मत आहे 100%. त्याशिवाय हे व्यवस्था दुरुस्त. आणि खरं कसं आहे, पोलीस फक्त गुन्हेगाराला पकडतात काय, 1-15 दिवस महिनाभर त्यांच्या कस्टडीत राहतो, नंतर ते याला सांभाळायचं असतं त्याला, आणि तो कालावधी प्रचंड मोठा असतो, प्रचंड मोठ्या विषयीची व्यवस्था ही अत्यंत वेगळी असली पाहिजे. प्रेक्षक, गजाआडचा स्वर्ग या विषयाची ही चर्चा आपण पाहिली, मात्र तेलगी घोटाळ्यात कित्येक महिने गजाआड असलेले आमदार अनिल गोटे यांनी या कार्यक्रमात चक्क गजाआडचं हे विश्वरूप दर्शन तुम्हाला घडवलं. जेलमधल्या एकापेक्षा एक सुरस आणि भ्रष्ट कथा त्यांनी आपल्याला सांगितल्या. ऑर्थोरोड जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल घुले यांनी केलेल्या गौप्यस्फोटापेक्षा कितीतरी अधिक क्षमतेचा स्फोट आत्ता गोटे यांनी या रोखठोक कार्यक्रमात घडवला. जेलमध्ये 99 प्रकरणात स्वच्छ कारभार होतो या पुण्याचे माजी जेल अधीक्षक विजय बेंद्रे यांच्या दाव्याचा त्यांनी अक्षरशः चिंधड्या उडवल्या. उलट जेलची यंत्रणा
90% भ्रष्ट असून पैशानं जेलमध्ये काहीही विकत घेता येतं अशी सनसनाटी माहिती गोटेंनी दिली. करोडो रुपयाच्या घोटाळ्यातल्या आरोपींची जेलमध्ये आतुरतेनं वाट पाहिली जाते कारण त्यांच्याकडूनच आम्हाला मलिदा मिळतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. बेंद्रेंच्या काळातच पुण्याच्या जेलमध्ये कसा भ्रष्टाचार सुरू होता याची कई उदाहरणं त्यांनी दिली. बेंद्रेंनी असे प्रकार घडत असल्याचं मान्य केलं, आजच्या कार्यक्रमात ते मान्य केलं जरी ते त्याच्यात नसतील तरी, मात्र प्रत्येक कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवणं एकट्या तुरुंग अधिकाऱ्यांना शक्य नाही अशी सारवासारव करण्याची वेळ मग आमच्या तुरुंग अधीक्षकांवर आली. सध्याच्या काळात जेल म्हणजे सर्वात सुरक्षित हॉटेल बनलंय. पैसे दिले की तिथे हवी ती गरज भागवली जाते असा खुलासा जन्मठेपेची सजा भोगून आलेले हितेश शहा यांनी केला. खरं तर जेल म्हणजे सुधारण्याची जागा असते, मात्र कच्च्या कैद्यांना आणि अट्टल गुन्हेगारांना एकत्र ठेवलं जातं, यामुळे वाईट गोष्टी शिकण्याचं ते एक विद्यापीठ बनतंय अशी खंत देखील असीम सरोदे यांनी आपल्याला बोलून दाखवली. त्यासाठी अट्टल गुन्हेगार आणि कच्चे कैदी यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात यावं असा उपाय देखील सुचवण्यात आला. प्रेक्षको, वशिलानं होणारी भरती आणि भ्रष्टाचाराची हंडी, त्याच्यामध्ये जेवण बनवण्याकरता गरिबांच्या निरपराधित्वाचं सरण कसं वापरलं जातं हे देखील आपल्या समोर आलं. सामाजिक न्यायाचा मुद्दा, जेलमधले जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा, प्रशासनिक सुधार इथपासून ते अंडर ट्रायल अशा कैद्यांची झालेली परवड, हे सगळं आपल्या समोर आलं. प्रेक्षको, जेलची सगळी यंत्रणाच आज भ्रष्ट झाली आहे, पोखरली आहे. जेल अधीक्षकांपासून ते तुरुंग कर्मचाऱ्यांपर्यंत सगळी यंत्रणा पार सडलेली आहे. त्याचवेळी सुधारणा करण्याची गरज देखील समोर येते. त्यासाठी जेल मॅन्युअलची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. कोर्टाच्या केसेस लवकरात लवकर निकाली काढून कच्च्या कैद्यांची संख्या कमी केली पाहिजे. जेलमधून VIP संस्कृती मोडीत काढण्याकरता इथं प्रशिक्षणाची आणि त्याहीपेक्षा सुद्धा प्रशासनिक सुधाराची अत्यंत गरज आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.